नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्समध्ये इयत्तानवी विषय इंग्रजी आणि आपण बघतोय ऍक्टिव्हिटी नंबर ट्वेंटी थ्री काय बघा या ऍक्टिव्हिटीमध्ये फॉर्मल रायटिंग फॉर एक्झाम्पल ईमेल्स रिपोर्ट्स अँड बायोग्राफिकल एक्सप्रेशन एटसेट्रा यांना म्हणतो आपण फॉर्मल रायटिंग लर्निंग आउटकम्स काय कॉम्पिटन्सी स्टेटमेंट काय बघा आपले फ्रेम ईमेल्स मेसेजेस नोटीस फॉर्मल लेटर्स डिस्क्रिप्शन नरेटिव नरेटिव्ह पर्सनल डायरी रिपोर्ट शॉर्ट पर्सनल बायोग्राफिकल एक्सप्रेशन ह्या गोष्टी आपल्याला इथे लिहायच्या आहे तर आता त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला शिकायचं आहे आज फॉर्मल लेटर रायटिंग ओके मग बघा इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स टीचर्ससाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे त्या बघूया टीचर्स पॅरेंट्स आणि फेसिलिटर्स प्रोवाइड व्होकॅबुलरी रिक्वायर्ड फॉर फॉर्मल लेटर रायटिंग फॉर्मल लेटर जे आपण लिहितोय त्याच्यासाठी त्या विद्यार्थ्यांना तुम्ही त्या प्रकारची वोकॅब्युलरी प्रोव्हाइड करा शो अ सॅम्पल ऑफ फॉर्मल लेटर टू लर्नर्स लर्नर्सला फॉर्मल लेटरचा एक सॅम्पल दाखवा मी तुम्हाला दाखवणार ते प्रोव्हाइड लेआउट फॉर फॉर्मल लेटर रायटिंग फॉर्मल लेटर रायटिंगसाठी एक लेआउट तुम्हाला मी कशी असते ते पण करून दाखवेल स्टुडंटसाठी काय इन्स्ट्रक्शन येत्या बघूया अंडरस्टँड द नेचर ऑफ फॉर्म फॉर्मल लेटर रायटिंग नंतर रिराईट द मेन पार्ट ऑफ द फॉर्मल लेटर फॉर्मल लेटर येताना मेन पार्ट काय आहे ते बघा फॉर फर्स्ट फर्स्ट एक्झाम्पल सेंडर्स ऍड्रेस डेट रिसिपन्ट सब्जेक्ट रेफरन्स बॉडी ऑफ द लेटर आणि कन्क्लुजन म्हणजे हे सात पॉइंट आपल्याला कन्सिडर करायचे असतात फॉर्मल लेटर रायटिंगच्या वेळेस लर्निंग ऍक्टिव्हिटीमध्ये बघा राईट अ लेटर टू द डिस्ट्रिक्ट हॉल्थ ऑफिस हेल्थ ऑफिसर रिक्वेस्टिंग हिम ऑर हर्ड टू अरेंज कोविड 19 टेस्ट कॅम्प इन युअर एरिया ओके आता लर्निंग ऍक्टिव्हिटीमध्ये हे जरी तुम्हाला दिलेलं असलं तरी सुद्धा सॉल डेमो मध्ये पुढे आपल्याला लेटर ले ले? ले रायटिंग सुरू होतंय बघा एक्झॅक्टली काय आता हा जो पार्ट तुम्हाला सगळा इथे दिसतोय हा पार्ट मिसप्रिंट झालाय मुद्दाम केलेला नाही चुकून इकडे झालेलं आहे हे सगळंच्या सगळं लेफ्ट साइडला ले, प्रिंट व्हायला पाहिजे होतं जसं तुषार सिंग लक्ष्मी निवास एच एन झिरो टू गांधीनगर अकोला फोर थ्री वन फाय थ्री झिरो जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फोर हा सगळा पार्ट हा या ठिकाणी असायला पाहिजे होता फॉर्मल लेटर रायटिंगचा हा नवीन फॉर्मॅट आहे म्हणजे हा सेंडर्स ऍड्रेस जो पाठवतोय त्याचा ऍड्रेस इथे असेल नंतर कोणाला पाठवतोय म्हणून टू लिहितो तर डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर्स डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल अकोला फोर थ्री वन फाईव्ह थ्री झिरो सब्जेक्ट काय मग आता लेटरचं रिक्वेस्ट टू अरेंज कोविड नाईन्टीन टेस्ट कॅम्प त्याच्यानंतर आपलं लेटर सुरू होत आहे रिस्पेक्टेड सर किंवा मॅडम ऍज पर द अबव्ह मेन्शन सब्जेक्ट आय रिक्वेस्ट यू टू अरेंज कोविड नाईन्टीन टेस्ट कॅम्प इन गांधीनगर एरिया द कॅम्प विल हेल्प डिक्टेक्ट कोविड नाईन्टीन पेशंट फॉर आयसोलेशन अँड हेल्प टू मिनिमाइज कोविड नाईन्टीन पेंडमिक इन अवर एरिया आय रिक्वेस्ट यू टू अरेंज अ कॅम्प एज अर्ली एज पॉसिबल आय होप यू विल कन्सिडर माय रिक्वेस्ट एज प्राईम अजेंडा थँक्युंग यू आणि युअर्स फेथफुली सुद्धा याच बाजूला पाहिजे कळतंय हा झाला फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट मी तुम्हाला एकदा दुसरं लेटर पण दाखवतो म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट समजेल की कसं असतं फॉर्मल लेटर बघा फॉर्मल लेटर सॅम्पल कसं असतं बघा या बाजूला जो पत्र पाठवतो हो त्याचा ऍड्रेस त्याच्यानंतर टू बघा नंतर ज्याला पत्र पाठवायचे हो त्यांचा ऍड्रेस जे ऑफिस असेल शाळा असेल ज्यांना पत्र पाठवायचं त्यांचा इथे ऍड्रेस येतो नंतर इथं सब्जेक्ट याच्या खाली अजून एक प्रकार येतो ऍप्लिकेंट नेम जो ऍप्लिकेशन करतोय किंवा जो पत्र पाठवतोय हो पत्र पाठवण्याप्लिकेंट म्हणू हो आपण इथे मग हो त्याचं नाव सुद्धा इथे येणार आणि मग नंतर इथं डिअर सर किंवा मग रिस्पेक्टेड सर या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता आणि शेवटी लेटर इथे संपता हा तुम्ही एक ऍज अ फॉर्मॅट म्हणून लक्षात ठेवा कळतंय चला मग ऍक्टिव्हिटीकडे पुन्हा वळूया आता प्रॅक्टिस साठी त्यांनी काय सांगितलं बघा पुट स्टुडंट इन अ ग्रुप ऑफ फोर अँड आस्क इच स्टुडंट टू राईट अ फॉर्मल लेटर टू द योगा टीचर योगा टीचरला तुम्हाला एक फॉर्मल लेटर लिहायचं आहे टू अरेंज फिटनेस कॅम्प कशासाठी तर तुमच्या इथे एक फिटनेस कॅम्प तुम्हाला अरेंज करायचा तेवढ्यासाठी तुमच्या एरियामध्ये स्टुडंट्स विल राईट द लेटर अँड कम्पेअर इट विथ देअर ग्रुपमेट्स स्टुडंट्स तुम्ही काय करायचं लेटर लिहायचं आणि तुमच्या ग्रुपमेट्स सोबत म्हणजे तुमच्या मित्रांचं पण लेटर तुम्ही बघा तुमचं पण बघा म्हणजे तुम्हाला नवीन पॉईंट्स त्यांच्याकडनं कळतील तुम्ही लिहिलेले एखाद्या पॉईंट्स नवीन असेल तो त्यांना कळेल म्हणजे तुमचं नॉलेज एकमेकांशी तुम्ही शेअर करणार इथे चला मी एक लेटर तुम्हाला लिहून दिलेलं आहे आपण ते बघूया पहिल्यांदा बघा प्रॅक्टिस लेटर मग आता इथे मी माझा ऍड्रेस समजा लिहितो हे कन्सिडर करा हा माझा ऍड्रेस नाहीये पण इथे समजा मी माझा ऍड्रेस लिहा राहुल ठाकरे चंदन अपार्टमेंट उपनगर नाशिक रोड नाशिक फोर टू टू वन झिरो वन हा झाला माझा ऍड्रेस नंतर आली डेट डेट काय तेवीस सात दोन हजार एकवीस समजा आपण आजची डेट टाकली टू कोणाला वाटवतोय आपण योगा इन्स्टिट्यूट नाशिक द योगा टीचर निसर्ग उपचार केंद्र नाशिक इथपर्यंत झालं नंतर सब्जेक्ट टू अरेंज फिटनेस कॅम्प इन अवर एरिया त्याच्यानंतर ऍप्लिकंट हे नाही लिहिलं तरी सुद्धा चालेल मग कोण ऍप्लिकेशन देते राहुल ठाकरे ऍप्लिकंट म्हणजे एखादं तुम्ही तुमचं नाव जरी लिहिलं ऍप्लिकंटच्या नेम राहुल ठाकरे असं जरी लिहिलं तरी चालतं आता पुढे लेटर सुरू झालं रिस्पेक्टेड सर ॲज पर द अबव्ह मेन्शन सब्जेक्ट आय रिक्वेस्ट यू टू अरेंज अ योगा कॅम्प इन अवर एरिया टू मेक पीपल अवेअर अबाउट fitness अँड हेल्थ वी आर सो overjoyed टू सी यू इन अवर कॉलनी टू ट्रेन अँड गाईड पीपल विथ युअर योगा स्किल आय होप टू सी यू at योगा स्टेज त्याच्यानंतर म्हणतो मी थँकिंग यू युअर sincerely सिन्सिअरली राहुल ठाकरे इथपर्यंत आलं आता नेक्स्ट आता हे पुढचं लेटर आहे आपण पुढचं लेटर बघूया पंकज पाटील बघा क्वेश्चन काय आहे त्यांनी सांगितलेला एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीच हे राईट फॉर्मल लेटर टू द लोकल ऑफिशियल ऍज पर युअर चॉईस तुमच्या चॉईस नुसार लोकल ऑफिशियल एक पत्र पाठवा मग आपण एक पत्र मी बनवलेलं ते मी तुम्हाला वाचून दाखवतो हो पंकज पाटील आदिशक्ती अपार्टमेंट जय भवानी रोड नाशिक रोड पिनकोड फोर टू टू वन झिरो वन डेट आजची तारीख घेऊ आपण तेवीस सात दोन हजार एकवीस टू कोणाला पाठवतोय हो द कमिशनर नाशिक म्युन्सिपाल्टी नाशिक फोर टू टू वन झिरो वन हे झालं पहिला झालं सेंडर्स ऍड्रेस हा पूर्ण नंतर टू नंतर रिसिवर्स ऍड्रेस ज्यांना पाठवलं जाते त्यांचा ऍड्रेस आता सब्जेक्ट स्ट्री डॉग्स प्रॉब्लेम इन अवर एरिया इथे झालं त्याच्या खाली नंतर तुमचं नेम नाही लिहिलं तरी चालेल पण सब्जेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट इन फॉर्मल लेटर नंतर तुम्ही सुरुवात करता रिस्पेक्टेड सर तुम्ही मॅडम सुद्धा म्हणू शकता रिस्पेक्टेड सर वी विश टू Bring you bring to your kind notice the stray dogs menace in our area. These dogs turn rather violent after so some time. So far for children, school children, it is dangerous for school going children. These dogs also chase the two wheelers and cyclists who travel through the street. It parents later lito I hope. यू वुड टेक अँड इमिडिएट ऍक्शन ऑन धीज डॉक्स त्याच्या खाली थँक्युंग यू युअर फेथफुली पंकज पाटील त्याच्या खाली त्यांनी साईन केले तर चालते ओके okay? हा एक फॉर्मॅट झाला फॉर्म लेटरचा हे तुम्हाला लिहायचे मी जेवढे लेटर तुम्हाला दाखवतोय ते सर्व तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये तुम्हाला लिहायचे पुढचं बघू राईट द फॉर्म लेटर इंडिव्हिज्युअली टू द स्पोर्ट्स टीचर फॉर प्रोवायडिंग स्पोर्ट्स इक्विपमेंट तुम्हाला काही स्पोर्ट्स इक्विपमेंट लागत आहे आणि ते तुमच्या शाळेतल्या शिक्षकांना तुम्ही मागता आता इथं आपण एक स्टुडंट घेऊ जसं काही धनंजय बारे त्याचं स्टुडंटचं नाव आहे असं म्हणू आपण के जे मेहता हायस्कूल क्लास टेन डिव्हिजन ए नाशिक रोड पिनकोड फोर टू टू झिरो वन झिरो ओके नंतर टू कोणाला पाठवतोय त हेड मास्टर के जे मेहता हायस्कूल यांच्या मार्फत आपल्याला कोणाला द्यायचं हे पत्र तर स्पोर्ट्स टीचरला द्यायचंय पण आपण शाळेला पहिल्यांदा पत्र लिहितो ओके okay. तुम्ही हेडमास्टरच्या ऐवजी स्पोर्ट्स टीचरचं नाव सुद्धा इथे लिहू शकता के जे मेहता हायस्कूल नाशिक नाशिक रोड पिनकोड फोर टू टू झिरो वन झिरो आता सभा बघा सब्जेक्ट प्रोव्हाइडिंग स्पोर्ट इक्विपमेंट ऍप्लिकेंट कोण आहे धनंजय बारे क्लास टेन डिव्हिजन ए चा स्टुडंट आहे रिस्पेक्टेड सर आय धनंजय बारे फ्रॉम क्लास टेन डिव्हिजन ए स्टुडंट ऍज आय मेन्शन अबव इन द सब्जेक्ट I need some sport equipment for upcoming national sport competition. As I nominated nominated, and selected by Sport Authority of NASIC, I would be glad if you provide me the required equipment. I hope you would take immediate actions. I hope you will uh, consider my words. Thank you. Yours faithfully. धनंजय बारे आणि त्याच्या खाली त्यांची साईन समजतंय या पद्धतीने आपण हे लेटर लिहित असतो आता इथे दीक्षा ऍपचा कुठल्याही प्रकारचा क्यू आर कोड दिलेला नाहीये त्याच्यामुळे आपण ते काही करू शकत नाही आता माय टेक अवे काय शिकलो मग आपण टुडे आय लर्न हाऊ टू राईट अ फॉर्मल लेटर फॉर्मल लेटर कसं लिहायचं ले हे शिकलो आय लर्न अबाउट लेआउट ऑफ फॉर्मल लेटर फॉर्मल लेटरचा लेआउट पण मी तुम्हाला दाखवला लर्निंग ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला राईट अ डायरी एंटायर एंट्री फॉर क्लास पिकनिक दॅट यू वेंट विथ युअर फ्रेंड्स एक डायरी लिहायची तुम्हाला ओके आणि त्याच्यामध्ये एंटायर पिकनिक मध्ये तुम्ही गेले होते तर त्याच्यात तुम्ही काय काय केलं हे तुम्हाला आहे लर्निंग ऍक्टिव्हिटीमध्ये सिम्पल टास्क तुम्ही करून बघा एकदा कळत आहे थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ स्टुडंट्स